श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो। स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो। हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वसंत पंचमी 2024। वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जीव गेला तरी चालेल, पण वसंत पंचमीच्या दिवशी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अजिबात करायच्या नाहीत, किंवा ज्या कोणत्या गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्या तुम्ही आवर्जून करायला हव्यात। हिंदू धर्मात सर्व देवदेवतांसाठी सण समर्पित आहे, तसेच वसंत पंचमीचे पर्व माता सरस्वतीला समर्पित आहे। या दिवसापासून वसंत पंचमीची सुरुवात होते आणि हे पर्व महत्त्वपूर्ण मानले जाते। या दिवशी विद्यार्थी, कलाकार, साहित्यकार, पत्रकार माता सरस्वतीची पूजा विशेष रूपाने करतात। या दिवशी सर्व लोक गुरूंचा आशीर्वाद घेतात। लहान मुलांना शिक्षणाचे ज्ञान देण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस शुभ मानला जातो। वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा विशेष रूपाने करा। या दिवशी खास करून विद्यार्थी वर्गाने यश प्राप्तीसाठी माता सरस्वतीची पूजा आणि प्रार्थना करावी। या दिवशी माता सरस्वतीसाठी केशरचा हलवा करून नैवेद्य दाखवावा, नंतर सर्वांना प्रसाद वाटावा। या दिवशी पुस्तकाची साफसफाई करावी, माता सरस्वतीसाठी भजन करावे, माता सरस्वतीला पिवळे वस्त्र चढवावे आणि या दिवशी शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी। वसंत पंचमीच्या दिवशी घरातील लहान मुलांना ब्रह्ममुहूर्तावर उठवून त्यांच्याकडून विधिवत माता सरस्वतीची पूजा करून घेणे। वसंत पंचमीच्या दिवशी या गोष्टी करू नये। वसंत पंचमीच्या दिवशी रागराग करू नये। चिडचिड केल्यास माता सरस्वतीच्या पूजेचे पुण्य मिळत नाही। वसंत पंचमीच्या दिवशी मांस धूम्रपान करू नये। या दिवशी खोटे बोलू नये। वसंत पंचमीच्या दिवशी कांदा लसूण सेवन करणे टाळावे। वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्राचा जप करणे। ओम श्री सरस्वती शुक्लवर्णा सस्मिता सुमनोहरम कोटी चंद्र प्रभा मुष्टपुष्ट श्रीयुक्त विग्रहम। या देवी सर्वभूतेषु विद्ये रूपेणी संस्थिता। नमस्तस्से 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 नमो नमः। ओम ए वाग्यदेवे च विद्येह कामराजाय धीमहि सरस्वते नमोः। नित्या भद्रकाले नमो नमः। वेद वेदांत वेदांग विद्यास्ता नेत्रे एव च सरस्वती महाभागे विद्ये कमल लोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्या देही नमस्तुते। ओम एहि क्ली महासरस्वती देवे नमः। या मंत्राचा, देवी सरस्वती मंत्राचा तुम्ही जप नक्की करायचा आहे। तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा, जमेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप नक्कीच करायला हवा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून